और जिनके मार्गदर्शन में संपन्न हुई थी और विधायक श्री पराग अरुणी जी, इस जिला के अध्यक्ष सुषम सावन जी, मुंबई के उपाध्यक्ष अमरजीत सिंह जी, इस जिला के महामंत्री वीरेंद्र मात्रे जी, शेलार जी, श्री वसंत शिरसागर जी, एलवी अमीन जी, उत्तम उपाड़े जी, अशोक सिंह जी, अजय सिंह जी, प्रकाश चौधरी जी, स्वप्ना मात्रे जी, अनिल उपाध्याय जी और इस विधानसभा के अध्यक्ष और सबसे जुझारू और मेहनत करने वाले यहाँ के नेता श्री चंद्रकांत मोरे जी, सारी विधानसभा के महामंत्री और वार्ड अध्यक्ष और यहाँ पे आई हुई मेरी प्यारी बहनों और मेरे भाइयों, आता मराठीत बोलायचं का हिंदीत बोलायचं हे तुम्ही ठरवायचं। एक वोट से आदमी जीतता है वो पार्लियामेंट में होता है, लाखों वोट से मैं जीत के आई हूँ। सबसे पहले चलो आपका मान रखती हूँ, शुरुआत वैसे करती हूँ। सबसे पहले कारण की आता थे म्हणजे मराठी खासदार, एकमेव मराठी खासदार मासं नको व्हायला, माझं शुद्ध मराठी बाहेर निघू नये माझ्या तोंडून, तर तेही महत्वाचं आहे। पण एक मराठी खासदार केवढं शुद्ध हिंदी बोलतो तेही म्हणणं महत्वाचं आहे, कारण की भारत एक देश आहे आणि भारतात आपली भाषा मातृभाषा महत्वाची आणि आपली राष्ट्रभाषाही महत्वाची। सबसे पहले मैं माफी मांगना चाहती हूँ इस गली में सारे यहाँ पे रहने वाले मेरे निवासी जो है, क्योंकि गांवदेवी का पूरा एरिया है और यहाँ पे रहने वाले सारे परिवार यहाँ पे जो रहता है बिल्डिंग में रहने वाले लोग हैं, उन सबको मैं दिल से माफी मांगना चाहती हूँ। क्योंकि कलीना, जैसे आदरणीय पराग जी ने कहा, कलीना एक ऐसा इलाका है जहाँ पे बहुत ज्यादा बड़े बड़े खेल के मैदान नहीं है। एक मैदान है वहां पे, दिक्कत यह है कि बीएमसी ने, एमसीजीएम ने एक जीआर निकाला है कि राजनीतिक पार्टियों को हम वो मैदान नहीं दे सकते, धार्मिक उत्सवों को और इसको उसको मैदान देंगे। तो अभी हमारी गलती तो कुछ नहीं, लेकिन अभी रास्ता मिला, लेकिन जब ग्राउंड से जब रास्ते पे आते और जब जनता आपके साथ खड़ी रहती है और ये गांव देवी का रास्ता है, तो मुझे जागर मुंबई का कहते ना, दार उघड़ भये दार उघड़, जब हम देवी माँ को उनके सामने हाथ जोड़ के ये जगराता करते हैं कि देवी माँ ताकत दो, तो जब एक गांव देवी का रास्ता दिख रहा है तो मुझे वो कहानी बचपन की याद आती है कि शिव भगवान ने कहानी मेरे बचपन में मेरे पिताजी ने कही थी, क्योंकि अभी मार्गशीर्ष का महीना है तो फार महत्वाचा महीना असतो, मार्गशीर्ष गुरुवार आपण कार्यक्रम करतो, वेगवेगळे कार्यक्रम देवीच्या मंदिरात होत असतात, तो तभी लड़ाई होती है शनि भगवान पे, शनि महाराज जी, आज शनिवार ऐसे उनकी याद आई, शनि महाराज और महालक्ष्मी देवी की, दोनों की लड़ाई में महालक्ष्मी देवी कहती है मैं सुंदर हूँ और मैं उत्कृष्ट हूँ, शनि महाराज कहते हैं मैं सुंदर हूँ और मैं उत्कृष्ट हूँ, मैं बलशाली हूँ। दोनों का झगड़ा इतना बढ़ता रहता है, इतना बढ़ता रहता है कि शनि महाराज और महालक्ष्मी माता जाते हैं इंद्र भगवान के पास। तो इंद्रदेव को पूछते हैं कि अभी आप बताइए इंद्र भगवान, हम दोनों की लड़ाई में, शनि महाराज कहते हैं मैं सुंदर या महालक्ष्मी माता कहती मैं सुंदर। अभी इंद्र भगवान जानते थे इन दोनों का कोप वो अपने ऊपर नहीं ले सकते, तो इंद्र भगवान हाथ जोड़ के कहते हैं माते महाराज, ब्रह्मा जी ने ये पूरा ब्रह्मांड बनाया है, वो नहीं तो कौन आपको जवाब देगा। सो ब्रह्मा के पास चले गए तो शनि महाराज ने कहा कि ब्रह्मा आप बताइए कि शनि महाराज मैं बड़ा या महालक्ष्मी माता कह रही है वो बड़े, कौन सुंदर आप दोनों में से। तो शनि महाराज कहते नहीं ब्रह्मा भगवान आप विश्वास रखिए ब्रह्मा जी कि मैं ही सुंदर हूँ।
फिर महालक्ष्मी माता कहती, नहीं मैं ही सुंदर हूँ ब्रह्मा, आप कह ही लीजिए। तो ब्रह्मा भगवान कहते हैं कि वो सामने पेड़ है महाराज और माता, आप जरा वहां जाके पेड़ को छू के आइए। ब्रह्मा भगवान की तो बात सुनना जरूरी है जिन्होंने ब्रह्मांड बनाया है। तो माता और महाराज जाते हैं, पेड़ को हाथ लगाते हैं और वापस आते हैं। तो ब्रह्मा भगवान उनको कहते हैं, ब्रह्मा, कि महाराज शनि महाराज आप जाते वक्त सुंदर लगते हो और महालक्ष्मी माता आप आते वक्त सुंदर लगती हो। ये गांव देवी के रोड पे मैं इसलिए कह रही हूं कि महालक्ष्मी ही सुबत्ता आस्ते, ही महालक्ष्मी कोणा और विराजमान होते, त्यामुळे महालक्ष्मी माता ही कमळावर आज गावदेवीला जो जागर आपण मुंबईचा करतो आहे, ती महालक्ष्मी माता या गावदेवीपासून जेव्हा जागर मुंबईचा होईल तेव्हा प्रत्येकाच्या घराघरात ती कमळावर बसून सगळ्यांची सुबत्ता करण्यासाठी सुंदर महालक्ष्मी हे साकडे घालून मी एवढंच सांगू इच्छिते की पूर्ण मुंबई जागर मुंबईचा फार मोठा सभा होता है, सगळ्या विधानसभेत सभा होता है आणि प्रत्येक विधानसभेत या मतदार संघात सहा विधानसभेत माझ्या मतदार संघात खासदार म्हणून बांद्रा पूर्वची फार जबरदस्त ऐतिहासिक मोठी सभा झाली जिथून सुरुवात जागरचा झाला। बांद्रा पश्चिम मध्ये मोठी सभा झाली, मुंबईत 15-16 ठिकाणी मोठ्या मोठ्या सभा होतात। आज कलीना आहे, उद्या चांदिवली आहे माझ्या मतदार संघात, पुढच्या आठवड्यात पारला कुर्ला, प्रत्येक त्या त्या जागेच्या त्या त्या राहणाऱ्या रहिवाशांना भेटण्यासाठी ही सभा आहे। जेव्हा आपण कलीना भागात येतो, जेव्हा गावदेवी भागात येतो, तेव्हा इकडच्या लोकांविषयी काय महत्वाचे मुद्दे असतात? महानगरपालिकेची निवडणूक जेव्हा येईल ती येईल, पण तुमचा खासदार म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय म्हणून कोणकोणत्या मुद्द्याला 2014 पासून आपण हात घातलाय जो 30-30-40 वर्षापासून प्रलंबित होता। इथे उभं राहून मला लक्षात आहे की 2014 निवडणुकीत जेव्हा मी सगळीकडे फिरत होते तर गावदेवीच्या पुढे राहणाऱ्या लोकांनी सांगितलं होतं की एअरपोर्टच्या या सगळ्या राहणाऱ्या विस्थापित लोकांसाठी आम्हाला आमची हक्काची घरं हवी एअरपोर्ट लँडवर। आणि हो, 2019 तुमच्या लक्षात असेल तर 5 वर्षात जे 25-30 वर्षात झालं नव्हतं त्या 5 वर्षात या एअरपोर्टच्या पूर्ण जागेचा आम्ही तोडगाही शोधला आणि तोडगा शोधून 2019 मला वाटतं मे महिन्यात तिकडे लाखो रुपये टाकून तिकडे सर्वे केला आणि नंतर लोकांना घर द्यायची तयारीही केली। 10 लोकांना चाव्या दिल्या, लोकांनी म्हटलं प्लास्टिकच्या चाव्या दिल्या, ती चावी नुसती प्लास्टिकची नव्हती, 80 लोकांना आम्ही पत्रही दिली आणि हे ठरवलं की प्रत्येक महिन्याला 200-500 करून पहिल्यांदा गावदेवी आणि तिकडच्या जागेत राहणारी लोक जे आहेत, संघर्षनगर चांदिवलीच्या तिकडच्या राहणारी लोक आहेत तिकडच्या लोकांना परत घरं देऊया आणि पार्ल्याकडच्या राहणाऱ्या लोकांना तिकडे त्यांचा पीएपी बनवूया, ही सगळी तयारी झालेली होती। पण झालं काय, 2019 निवडणूक झाली 2 महिन्यानंतर आणि सत्तेचा खेळ सुरू झाला। तो सत्तेचा खेळ सुरू झाला होता तर जनता दिसत होती, त्या सत्तेच्या खेळामुळे एअरपोर्ट मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी जे घर आपण तयार केली होती, घराची तयारी करून ठेवली होती, तो सगळा गेम या लोकांनी बंद करून टाकला। का? कारण की करोना आहे। चला मी मानलं 2020 करोना होता, लोकांना त्रास होत होता, पण एअरपोर्टच्या जमिनीवर सगळी तयारी कागदपत्रे तयार होऊन सुद्धा तुम्हाला फक्त तिकडची घरांची डागडुजी करून, कारण की मी ते डागडुजीचे पैसे काढून त्या लोकांनी ठेवले होते आमच्यासाठी की आम्ही एवढी लाखो करोड रुपयाची डागडुजी करून लोकांना घरं देऊ, पण ती डागडुजी करून सुद्धा 2021 जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा सुद्धा घरं द्यायला कोणी तयार नव्हतं। कारण की 2 वर्षाचा करोनाचा काळ, पूर्ण वेळ जनता जी तयार होती आणि मी काहीच करू शकत नव्हते, मी फक्त हे सांगू शकत होते की सगळे कागदपत्री तयार आहे, सगळं मी 5 वर्षात केलं जे 30 वर्षात नाही झालं, पण त्या जनतेसाठी त्यांच्या हक्काच्या घरासाठी प्रत्येक नेता हे म्हणत होता आता करोना आहे परत करोना आहे, पण यांना कळलं नाही करोनाहून भयान बिमारी या जनतेला महाराष्ट्र विकास आघाडीची लागली होती, त्यांनी त्याच्याहून जास्त त्रास लोकांना दिला। आणि आज मी ते सांगू इच्छिते राहणाऱ्या लोकांना, मी मेहनत केली तुमच्यासाठी घरासाठी प्रयत्न केले आणि ते कागदपत्री तयारही आहेत, पण मी हे सांगू इच्छिते मी परत
आता मुख्यमंत्री शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस पत्र ही लिखल है वे ही मांगित है कि जनते आता घर जस धारावी की डेवलपमेंट सुरू है इतने तो लोकान फिर घर दयाची डाकडूजी कर घर ही देर जेव बैठक हो लोक घर देऊ पी आज तुम्हारी खासदार मनुन ही संगू इच्छित तिकड़ कि आज मी पत्र पाठले वे मागित है जर 15 जानेवारी पर्यंत एयरपोर्ट वर राहणाऱ्या लोकांच्या घराचं काम सुरळीत काम सुरू झालं नाही जरी आपली सत्ता असेल तरी माझ्या जनतेसाठी छत्रपती शिवाजी महाराजाच्या एयरपोर्टच्या बाहेरच्या पुतळ्यावर 15 जानेवारी पासून मी आमरण उपोषण करीन तेवढं या जनतेसाठी आम्ही काम करू टाकू तारीख विसरू नका छत्रपती शिवाजींच्याच पायथ्याशी बसून त्यांच्या पायाचा आशीर्वाद घेऊन या जनतेसाठी आम्ही राबत राहू आणि मला पूर्ण विश्वास आहे हे करायची गरज नाही पडणार कारण की सत्ता जनतेच्या सेवेसाठी परत आली आहे आदरणीय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हे मला नक्की त्यांच्यावर विश्वास आहे की मुंबईतल्या राहणाऱ्या वर्षानुवर्ष विस्थापित राहिलेल्या डिफेन्स लँडवर असो इथे राहणारी लोक असो त्यांच्या घराची उत्तर मिळणार आणि त्यांना घरही मिळणार पण तुमच्याबरोबर सोबत मी उभे आहे हे सांगणं महत्त्वाचं आहे मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना भरपूर त्रास असतात मी मागच्याही आपल्या बैठकीत म्हटले होते आणि मागच्याही सभेत बोलले होते की जे जे स्लम्स मध्ये राहणारी लोक आहेत आणि जिथे जिथे वर्षानुवर्ष तिकडचा बिल्डर त्यांचं शोषण करत आहे त्याच्या विरोधात रस्त्यावर उभं राहून संधेला सत्तेला संघटनेला सगळ्याला घेऊन त्या तिथे विस्थापित झालेल्या लोकांसाठी पण आम्ही उभं राहू आणि त्यांचं काम करू हे मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते इथे जवळच मला लक्षात येते 2014 ची निवडणूक केली जेव्हा आम्ही त्या एअर इंडिया कॉलनीपासून जात होतो तिथे चुनाभट्टीचा पूल आहे माहिती ना तुम्हाला आणि तो पूल फार महत्वाचा आहे त्या पुलावरून मग तुम्ही तिकडे जाऊ शकता मेन रोडला अटॅच होऊ शकता आणि तो एवढा महत्वाचा पूल आहे त्या चुनाभट्टीचा एरियाचा त्याच्यानी अख्खी अर्धी कलिना तिथे अडकून जाते ट्रॅफिकमध्ये तर मी आज तुम्हाला सांगू इच्छिते 2014 ची निवडणूक मी बघितली 19 ची निवडणूक बघितली काम डाकडूजीचं तयार झालंय मी या पटलावरून एच ईस्ट एंड एल वॉर्डाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करते काम लवकर सुरू करा आणि पूर्णत्वावर न्या नाहीतर मी रस्त्यावर येईन हे काम लोकांसाठी पूर्ण करून दाखवीन ही जनतेची सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्यासाठी उभा आहे मग तो पाण्याचा प्रश्न असो आताच मराठा कॉलनी आमच्या बांद्रापूरमध्ये लोकांचा पाण्याचा प्रश्न होता त्या पाण्याच्या प्रश्नासाठी आज तुम्ही बघाल तर तिकडे लोक वर्षानुवर्ष त्रस्त होते तिकडे काय पाण्याचा प्रश्न खासदाराकडे घेऊन यावं लागतं तुम्ही विचार करा ते खासदाराचं काम आहे का अ मेंबर ऑफ पार्लमेंट हॅज टू वर्क ऑन पॉलिसी मॅटर्स पण कारण की तिकडे असलेले जनप्रतिनिधी जे वर्षानुवर्ष एका पार्टीतून आले आहेत पण सत्तेच्या नावाने लोकांसाठी लोकसेवा करत नाही त्यामुळे प्राण्याचा प्रश्न सुद्धा त्यांनी जनतेवरच सोडून दिलाय पण मी आज तुम्हाला सांगू इच्छिते असे अनेक मतदारसंघात पाण्याचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला सुद्धा येणाऱ्या वर्षभरात सगळ्यांचं निवारण करून लोकांपर्यंत स्वच्छ पाणी पोहोचवण्याचं आज आम्ही इथे तुम्हाला संघर्ष करून दाखवू ट्रॅफिकच्या समस्या असेल तुम्ही बघितलंच असेल मी पवईला गेले होते तिकडे सुद्धा ट्रॅफिकची समस्या होती बांद्रापूरला गेले मी रस्त्यावर उतरले पोलिसांना घेतलं तिकडच्या वॉर्ड ऑफिसरना घेतलं आणि आम्ही एकत्र येऊन ठरवलं आणि आज तिकडची ती तस्त झालेली वर्षानुवर्षाची जनता आहे आज जनता संघटन राजकारण सगळे लोक एकत्र येऊन आज तिकडच्या कितीतरी समस्या सोडवल्या गेल्या आहेत आणि हेच मी करणार आहे मी हे का करत आहे कारण की खासदार म्हणून एक आमदार इथे बसले आहेत या मतदारसंघात पण जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचा जनप्रतिनिधी नाही आहे तिथे तिथे लोकांच्या समस्या एवढ्या वाढत चालल्या आहेत त्या समस्या सुद्धा निवारण करण्याचं काम आता विडा मी उचलते आणि सगळ्यांसाठी काम करण्यासाठी मी उभी राहते या जिल्ह्यात म्हणायचे एका पार्टीची ताकद आहे कारण की मराठी माणूस त्यांच्यावर अरे मग मी कोण आहे अमराठी आज मराठी माणसाच्या नावावर तुम्ही एवढी मतं घेतली मराठी माणूस हे माणूस मुंबईकर त्या मुंबईकराला पाणी मिळत नाही रस्ते ठीक मिळत नाही 25 वर्ष सत्ता आणि आता काय दुसऱ्यांबरोबर लग्न तुम्ही हा विचार करा
नेहमी ती पार्टी आम्हाला नेहमी म्हणत होती शिवसेना असताना की तुम्ही पीडीपी बरोबर गेला, तुम्ही विचारधारेच्या विरोधात गेला। मला त्यांना हे सांगायचंय की जेव्हा काश्मीर मध्ये पहिल्यांदा लोकतांत्रिक रित्याने जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर पहिल्यांदा लोकतांत्रिक निवडणुका झाल्या, त्या काश्मीर मध्ये निवडणुका झाल्या आणि जनमताने ठरवलं काश्मीर खोऱ्यात की पीडीपी जिंकली आणि जनमताने ठरवलं जम्मू मध्ये भारतीय जनता पार्टी जिंकली, तर तिकडे जे स्वप्न 370 होतं हटवण्याचं, त्यासाठी तिकडे सुबत्ता आणण्यासाठी आणि पॉलिटिकल स्टेबिलिटी राजकीय स्थिरता आणि जनतेत स्थिरता आणण्यासाठी तिकडे पीडीपी आणि भारतीय जनता पार्टीने सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्याने पुढची स्टेप पुढे जाण्यासाठी पुढची पायरी ही होती की 370 काढायचं होतं। ठीक आहे, नाही जमलं, जनमतासाठी लोकहितासाठी देशहितासाठी आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न केला। समजा ते सोडून गेले आणि त्यांना आम्ही काढून टाकलं, कारण की तिकडे नंतर जनमतासाठी आणि लोकहितासाठी ते करू शकले नाही, पण आम्ही त्या सत्तेला धुतकारलं, त्या पार्टीला हटवलं आणि पुढे जाऊन त्याच पार्टीच्या तोंडावर धारा 370 हलवली। ही ताकत, ही विचारधारा भारतीय जनता पार्टी। तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता तुम पीडीपी के साथ गए, अरे तुम किसके साथ गए, तुम्ही देशहिता करता गेलात की काय आज एमपीए बनू, तुम्ही तीच पार्टी आहात। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जो अपमान करतो तो राहुल गांधी, त्याच्यावर तुम्ही जाता आणि तुम्ही आम्हाला विचारधारेचे धडे शिकवता। आज मला दुःख होतं की मला उद्धवदादाने विचारू इच्छिते, पराग दादा म्हणत होते हिंदुत्वाची लढाई, कसली हिंदुत्वाची लढाई पराग दादा, त्यांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे। सावरकर आमचे म्हणतात शिवसेना, काँग्रेस म्हणते सावरकर त्यांचे नाहीयेत, सावरकरांचा अपमान होतो तेव्हा त्यांना ऐकू येत नाही, मग ते गांधीजी के तीन बंदर होऊन जातात, मैं कुछ सुन नाही सकता, मैं कुछ बोल नाही सकता और मैं कुछ देख नाही सकता। हे तुम्हाला गांधीजींनी शिकवलं नव्हतं, बुरा मत सुनो, बुरा मत सोचो और बुरा मत बोलो, लेकिन आप सब बुरा करो, लेकिन अपने स्वातंत्र्यवीर सावरकर या देशाच्या स्वतंत्र लढा ज्या ज्या मोठ्या महापुरुषांनी आपलं जीवनदान दिलं त्या सगळ्यांच्या विरोधात कोणी कसं बोलू शकतं? ते स्वातंत्र्यवीर सावरकर असतील किंवा नेहरू असतील, आम्ही कधीच कोणाच्या विरोधात बोलत नाही। आणि ते राहुल गांधी, त्यांचं गांधी हे नाव असू नये, एवढी घाण राजकारणात त्यांनी बनवली आहे, त्यांना राहुल गंदगी म्हणून नाव ठेवायला पाहिजे असा तो माणूस आहे। अरे माझ्या महाराष्ट्रात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात बोलताना आपण गप्प बसतो? ते गप्प बसतात जे म्हणतात आम्ही हिंदुत्वावर विचार करतात, ही तुमची विचारधारा। आम्ही तर देशहितासाठी पीडीपीला धुडकावून लावलं, तुम्ही तुमच्या विचारधारेसाठी काँग्रेसला धुडकावून लावाल की नाही हा प्रश्न मी शिवसेनेला विचारते आणि त्याचं उत्तर त्यांनी द्यावं। आणि हे राहुल गंदगी काय म्हणतात त्याला लोक, काय म्हणतात मला ऐकू येत नाही, काय म्हणतात, पण मला एक नवीन नाव आठवले त्यांना बघून। तुम्ही गोलमाल पिक्चर बघितलाय का? त्याच्यात एक पप्पी सेट असतो बरोबर, पप्पी भाई। आता उगीच भ्रमण करताना पप्पीचा दुसरा अर्थ लावू नका जो चालू आहे भ्रमणात त्यांच्या, तो पप्पी लक्षात आलं मध्येच भ्रमण करता करता चालता चालता विसरून जातो आणि परत पप्पी भाईच्या डोक्यात येतो, परत त्याच्या लक्षात येतं अरे मी कुठे चाललो। पहिला एपिसोड मध्ये तो पहिला जो पिक्चर आहे त्याच्यात पप्पी भाई होता, पण लोक गप्प बसले अरे पप्पी भाई को कैसे बोलेंगे यार तू भूल रहा है। आणि पण दुसऱ्या पिक्चर मध्ये जेव्हा पप्पी भाई विसरू लागला त्याला दणादण डोक्यावर मारत होते की नाही, असा तो पप्पी भाई आहे। हा राहुल गांधी पप्पी भाई, त्याचे पप्पीचे दोन्ही अर्थ आहेत। भ्रमण करत असतात, बिलकुल भ्रमण करा, भारत जोडच्या नावाने तुम्ही जे भ्रमण करताय कोणाला देशात भ्रमण करण्यासाठी कोणीच थांबणार नाहीये, पण तुम्ही भ्रमण करता करता लोकांना भ्रमित करायचं जे काम करताय ते काम तुम्ही ताबडतोब थांबवावं, नाहीतर तुमच्यासाठी हे जे आहेत ना पप्पी भाईला दणादण मारणारी भारतीय जनता पार्टीची फळी तयार आहे, जो पप्पी भाईला टपल्या मारून मारून लाईनीत आणून देईल। सावरकरांच्या विरोधात बोलतात त्यांची पण हाल भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता केल्याशिवाय राहणार नाही, ही ताकद भारतीय जनता पार्टीची आहे। अंधाडी
काय ती दाढी, काय ती पॅन्ट, काय ते जॉगिंग सूट, काय ते हात धरणं, आणि त्याच्या पुढचं मी बोलणारच नाही. आणि ते भाईच झालं काय, त्यांच्या पार्टीतले लोक, राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचे, ज्यांना मतदान देऊन राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं, ज्यांना काँग्रेसच्या महत्वाच्या कार्यालयात खोलीच नाही, ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, ती आपली खुर्ची घेऊन काँग्रेसच्या प्रत्येक कार्यालयात कुठे ते कुठे फिरतात, अरे मी बैठू का, मी बैठू का, मी बैठू का. ते एका देशाच्या, या भारत मातेच्या सपुताला, जो प्रखर राम भक्त आहे, अशा नरेंद्र मोदीला रावण म्हणतो. ही त्यांची ताकद. रावण म्हणलं तर मला हे भारत जोडो आठवलं. रावणाची कहाणी आहे. काय करू मी, प्रमोद महाजनची मुलगी, कहाण्या भरपूर ऐकल्या, त्यांची भाषणे भरपूर ऐकली आहेत. ये मैं हिंदी में बताती हूं. प्रभु श्रीराम की वानर सेना ने जब राम सेतु बनाया, तब हर एक वानर सेना ने प्रभु श्रीराम का नाम लिख के पत्थर पानी में डाला, और वो पत्थर पानी में डूब नहीं रहा था. पत्थर से एक राम सेतु बन गया. और वो राम सेतु बनने के बाद रावण की सेना बौखला गई, वो डर गई. अरे दगड़ कसं पाण्यात तरंगतो, हे तर पोचले नव्हतं आमच्यावर. और रावण की सेना में ताकत नहीं रही, वो डरने लग गए, उनमें एक बोखलाहट निर्माण हो गई. रावण वैसे चतुर था, उसको समझ आ गया कि प्रभु श्री राम की ये सेना तैयार है, मेरे लोग डर रहे हैं. तो उसने एक आइडिया लगाया. उसने रावण एक पत्थर पे नाम रखा और फिर सबके सामने पानी में डाला, और वो पत्थर नहीं डूबा. तो सब बोले रावण भी जीतेंगे, हम जीतेंगे, हम लड़ेंगे. अच्छा, मंदोदरी जी होशियार थी, उनकी पत्नी, वो गई रावण के पास, कही होगी प्रिय ये क्या हुआ, तुमसा दगड़ कसा काय तरंगू लागला. तो रावण ने कहा कि प्रिय बायको है ना, बायकोला तो खोटा बोलू शकत नहीं, तो नाम तो मैंने उसमें रावण लिखा था, लेकिन जब पत्थर पानी में डाल रहा था, मैंने पत्थर को कहा तुझे प्रभु श्रीराम की कसम है डूबना मत. ये कांग्रेस के रावण 24 घंटा मोदी जी के नाम पे पत्थर डाल रहे हैं और अपना भारत जोड़ो कर रहे हैं. ज्यांच्या डोक्यातच दगड आहे त्यांना हे कळत नाही कि दाढी वाढून नरेंद्र मोदी बनता येत नाही, त्यासाठी त्याग, तपश्चर्या आणि देशासाठी काम करावं लागतं. कार्यकर्ता लागतो, परिश्रम लागतो, विचार लागतात विचारधारेवर राहण्यासाठी. जसं पराग दादांनी सांगितलं, अरे हरायचे कार्यकर्ते, पण भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला सोडलं नाही, आणि जनतालाही कळली ती विचारधारा काय, म्हणून जनतेने भरघोस प्रेम भारतीय जनता पार्टीला दिलं आणि देत गेले. या सांगण्याचा मतितार्थ हाच आहे की येणारी मतदारसंघात माझ्या जी महानगरपालिकेची निवडणूक आहे ही फार महत्वाची आहे. मी खासदार म्हणून माझं ऑफिस उघडे, रस्त्यावर तुमच्यासाठी येण्यासाठी उघडे आहे, इकडे सगळे लोक दुकानं उघडे आहेत, दरवाजे उघडे आहेत, सगळं तयार आहे. पण इथे राहणाऱ्या लोकांसाठी एक सिस्टीम असते. खासदार जेवढं काम करतो, पण नगरसेवक असायला हवा, आमदार असायला हवा, एक सिस्टीम असते ज्याच्याने लोकांची कामं जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. आणि ते मला हवंय. माझ्या मतदारसंघाचा सगळ्यात जास्त सर्वांगीण विकास, माफ करा मुंबईचा तो व्हायला पाहिजे, पण सगळ्यात पहिल्यात जिथे माझ्या लोकांनी मला खूप प्रेम दिलं, दोन दोनदा खासदार बनवून मला दिल्लीत पाठवलं, त्यांचं काम पहिलं व्हायलासाठी हे माझं काम कळवत आहे. आणि त्यासाठी छोटी कामं असतात, कधी पाण्याचा प्रश्न असतो, रस्त्याचा प्रश्न असतो, नगरसेवक लागतो. आणि गेले मी 8 वर्षापासून बघतीये, जो निवडून इथे आला त्यांचं काय झालं, काय नाही झालं, लोकांचे किती प्रश्न, म्हणजे किती प्रश्नांची उत्तरं मिळाली, उत्तरच मिळाली नाहीये. आणि अधिकारी ज्यांना वागायची कधी कधी शाबूत नसतात ते आपल्या विचारांच्या, मी त्या अधिकाऱ्यांनाही सांगू इच्छिते आणि ती असलेल्या दुसऱ्या पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनाही सांगू इच्छिते की आएगी तो फिर से भाजपा ही, लेकिन हर एक भाजपा का कार्यकर्ता वो आपसे जनता का काम करवाएगा. प्रत्येक अधिकाऱ्याने मी नम्र विनंती करते, यू आर अ पब्लिक सर्वंट, आय एम अ पब्लिक सर्वंट, या पब्लिक साठी सर्व्हिस करणं हे आपलं काम आहे. आणि त्या जनतेसाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता
तुमच्या खासदारावर जमिनीवर असेल रस्त्यावर असेल तुमच्यासाठी काम करेल. त्यामुळे हा मतदारसंघ ही गावदेवीची गल्ली इथला जागर आणि मुंबईचा महापौर इथून आपण सुरुवात करूया. आणि मी एवढंच सांगू इच्छिते की कुछ देर की खामोशी है, आता निवडणुका जेवढे लागतील तोपर्यंत शांतता असते, कुछ देर की खामोशी है फिर कानों में शोर आएगा, निवडणुका सुरुवात होते. कुछ देर की खामोशी है फिर कानों में शोर आएगा. तुम्हारा सिर्फ वक्त आया था, 25 वर्ष तुम्ही घासलं ना, काय घासलं, लोकांचं आयुष्य, त्यांच्या चपला, की तुमच्याकडे पोचून पोचून तुमचे 25 वर्ष नगरसेवक लोकांसाठी काही करू शकले नाही, सेटिंगची राजकारण करत गेले, भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ म्हणून माफ करत गेला माफ करत गेला, पण ते घासत गेले. कुछ देर की खामोशी है फिर कानों में शोर आएगा. तुम्हारा सिर्फ वक्त आया था, हमारा मुंबई महानगर पालिका में दौर आएगा, ही ताकत घेऊन आपण पुढे जाऊया. जनमत से आने वाला वक्त दिखलाएगा, तुमचं सगळ्यांचं प्रेम असेल, तुमचा विश्वास आहे, जनमत से आने वाला वक्त दिखलाएगा. महापौर तो सिर्फ भाजप का ही बनेगा और बनाकर ही रहेंगे. ये ताकत ये हिम्मत हर एक जनता मुंबई की चाहती है, त्या मुंबईच्या जनतेला जागर करूया आणि त्या जनतेला नतमस्तक होऊन तुमची खासदार म्हणून भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी तुमच्यासाठी नतमस्तक होऊन काम करत राहील इथून मी आश्वस्त करते. खूप खूप धन्यवाद. भारत माता की. धन्यवाद कुणाल जी. इसी के साथ में यहां पर सामाजिक संस्था को पूनमताई महाजन जी का स्वागत.